नमस्कार, आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनावर आधारित रसाळ प्रवचन नामस्मरण। आपलं प्रवचन चाललंय 18वं। परमेश्वर प्रसन्न व्हावा म्हणून माणसं अनेक मार्गाने साधना करतात। ऋषी मुनींनी अघोर तपश्चर्या केल्या आहेत, परंतु संत सज्जनांनी परमात्म्याचं दर्शन होण्याचा, परमात्म्याकडे जाण्याचा एकच मार्ग सांगितला, आणि तो म्हणजे परमेश्वराचं अखंड नामस्मरण। नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे की दाही दिशांना सैरावैरा पळून का कधी परमेश्वराची भेट होणार आहे? फक्त आपल्या शरीराला फुकटचे कष्ट होतील, त्यापेक्षा विठ्ठलाचे नामी दृढ धरी भाव, येरसांडी वाव मृगजळ। तुम्ही श्री विठ्ठलाच्या अखंड नामात राहा आणि तो सद्भाव मनात बाळगा, कारण बाकीचे सर्व मृगजळासारखंच आहे। त्या मृगजळामागे लागून काय उपयोग आहे? फक्त विठ्ठल चरणांशी आपली दृष्टी दुरूढ करा, आपलं मन श्री विठ्ठलाला अर्पण करा, त्याच्या नामातच दंग व्हा। आपण करीत असलेला संसार केवळ माया आहे, गारुड्याच्या खेळासारखा हा संसार क्षणभंगूर आहे, आणि म्हणून फक्त नामस्मरण करा। नामा म्हणे तुम्ही नामस्मरा मनी वैकुंठ भुवनी वास होय। अशा या श्रेष्ठ प्रकारच्या नामाबद्दल गोंदवलेकर महाराजही म्हणतात की सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे, परंतु त्याचं महत्त्व बहुतेकांना कळतच नाही। ते कळायला भगवंतांची कृपाच लागते। आपल्या शरीरात मुख्य जसं हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसं परमार्थात मुख्य साधन नामस्मरण ही आहे, आणि दुसरी अनेक साधनं गौणच आहेत। नाम हे मंगलात मंगल आहे आणि अत्यंत पवित्र असं आहे। आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे फक्त लक्षात ठेवावं। नाम हे परमेश्वराकडे नेणारं सर्वोत्तम साधन आहे, आणि मुख्य म्हणजे ते अभिमानरहित राहावं, ते अखंड असावं। नाम साधनेत सात्विकता असते। सात्विकता ज्या जीवात नांदते ती माणसं प्रेम तर असतातच, परंतु त्याहून अधिक ती परमेश्वराच्या निकट असतात, आणि नामामुळे प्रपंचातली आसक्ती संपते, सुखाच्या व्याख्या बदलतात। तेलवातीच्या दिव्यातून अखंड प्रकाश बाहेर पडावा म्हणून आपण सतत तेल घालत राहतो, तसं नामात राहावं लागतं, तरच परमेश्वरी दर्शनाचा प्रकाश चहूकडे पसरतो, आणि त्यासाठी भगवंतांची सतत अनुसंधान ठेवायला लागतं। नामस्मरण अतिशय सोपं आहे, जाणीव होणं हे अगत्याचं असतं, आणि ती जाणीव एकदा का झाली की मग नामस्मरण चालू आहे हे आपणच विसरून जातो। श्वासोच्छ्वासासारखं नामस्मरण चालू राहतं। भगवंत आपल्यासाठी सुखाचा म्हणजे मुक्तीचा मार्ग तयार करतो, तो क्षण नामस्मरणाची आनंद पहाट होऊनच आपल्या आयुष्यात उमलून येतो। ज्ञानदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व साक्षात्कारी संतांचं अवघ मन आणि बुद्धी ही श्री विठ्ठलाच्या चरणांची स्थिर झाली होती। एका श्री विठ्ठलाच्या अस्तित्वाव्यतिरिक्त त्या सर्व संतांचा मनोव्यापार कुठेही गुंतलेला नव्हता। संतांनासुद्धा संसार होता, प्रपंच होता, बायको मुलं होती, घरात खूप माणसं वावरत होती, संसारातले चटके त्यांनाही वारंवार बसत होते। देहाने हे सर्व संत प्रपंचात वावरत होते, परंतु त्यांचं मन मात्र विठ्ठल चरणांशी स्थिर झालेलं होतं, त्यामुळेच प्रत्यक्षण ते परमेश्वराबरोबरच जणू काही वावरत होते। श्री विठ्ठलाने त्यांचा हात आपल्या हातात घेतला होता। आपण प्रत्यक्ष भगवंतांबरोबर वावरत आहोत हा त्यांचा अनुभव होता, म्हणूनच तर त्यांनी आपला अनुभव सिद्ध संवाद अक्षरबद्ध केलेला आहे। तुकाराम महाराज म्हणून तर म्हणतात, ये अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे, नवती आहा चतुके बोल मूळ ओल अंतरीची, उतरूनी दिले कशी शुद्ध रशी सरते, तुका म्हणे दुसरे नाही ऐसी ग्वाही गुजरली। महाराज म्हणतात, माझा परमेश्वरी अनुभवच सर्वांना सांगत आहे, माझे शब्द पोकळ नाहीत, या सर्व शब्दात अर्थस्फोटाची विलक्षण ताकद आहे। माझ्या अंतःकरणात मूळचाच विठ्ठल नामाचा अखंड शुद्ध झरा आहे, ती जी नामाच्या भक्तीची ओल आहे त्यातूनच मला श्री विठ्ठलाने ज्ञान मार्गाने नेलेलं आहे। माझं हे सर्व अनुभवसिद्ध शब्द तुम्ही कसोटीला लावून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की त्यातून शुद्ध असा नामस्मरणाचा अमृतरस वाहत आहे। ते माझं नामस्मरण मी तुम्हाला देतो आहे।
महाराज शेवटी सांगतात ते अधिक महत्त्वाचं आहे की नामस्मरणाचा शुद्ध कस लाभलेले शब्द फक्त सतत उच्चारत राहा, त्याहून वेगळं काही करायची गरजच नाही आहे. परमेश्वरी साक्षीने मी तुम्हाला सांगतो आहे, तशी ग्वाही देतो आहे की नामस्मरणाने विठ्ठल प्राप्ती होते हा माझा अनुभव आहे. गोंदवलेकर महाराजसुद्धा सतत अनुभवाच्या अंगानेच बोलत असत. नामस्मरणासंबंधी बोलत असताना त्यांनी सांगितलंही होतं की तुमची उपासना कुठलीही असू द्या, तुमचं आराध्य दैवत कुठलेही असू द्यात, नामस्मरणाला पर्याय नाही. आणि महाराजच म्हणतात की उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडतच नाही. महत्त्व नामाला आहे. निरनिराळ्या देशातलं अन्न निरनिराळं असू शकतं, पण ते पचवण्याकरता लागणारं पाणी इथून तिथून सर्व सारखंच आहे की हो? पाण्याशिवाय कोणतंच अन्न पचणार नाही. त्याचप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचवण्यासाठी नामरूपी पाण्याची जरुरी आहे. आणि म्हणूनच नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका, त्यातूनच परमात्म्याचा हात आपल्या हातात येईल. नामसाधनेविषयी संत पुरुष भरभरून बोलतात, कारण नाम हा त्यांचा श्वास झालेला असतो. एका नामाव्यतिरिक्त त्यांना काहीही सांगायचं नसतं. संत नरहरी सोनाराने नामासंबंधी आपला अनुभव प्रकट केला होता. नरहरी सोनार काय म्हणतोय, ही नामाची आवडी जिव्हेसी तो चाळा, नामाची आवडी जिव्हेसी तो चाळा, तेणे कळी काळा भय त्रास, गोमटे गोजिरे नाम हे विठ्ठल, बोला वाचा बोला प्रेम भरे, नसरे कल्पना न निवारेची भ्रांती, नामे होय प्राप्ती नित्यानंद, सोनार नरहरी प्रेमाचा भुकेला, म्हणोनी छंद त्याला नामस्मरणी. नरहरी सोनाराने नामस्मरणाविषयीचं अनुभव विश्व या अभंगातून प्रकट केलेलं आहे. नरहरी सोनार म्हणतो की माझ्या जिव्हाग्राला केवळ चाळाच आहे, तो म्हणजे अखंड नामस्मरण, सतत एका विठोबाचं नाम. आणि माझी तेवढीच आवड आहे, सतत मुखाची विठ्ठलाचं नाम असल्यामुळे मला कळी काळाचीही भीती वाटत नाही. श्री विठ्ठलाच्या नामाचा कवचामुळेच मला कसलाही त्रास होत नाही. हे विटेवर उभे असलेलं गोमटं आणि गोजिरं, श्री विठ्ठलाचं जे रूप आहे ना, तेच खरं तर माझ्या जिव्हाग्रावर सतत असतं. त्याचंच नाव मी सतत प्रेमभराने घेत असतो. माझी वाणी केवळ विठ्ठलाचंच नाव घेते. त्या विठ्ठलाच्या परमेश्वरी अस्तित्वा वाचून मला काहीही सुचत नाही की कसलीही कल्पनाही करता येत नाही. माझ्या मनात तर कसलीही भ्रांती नाही आहे. याचं कारण काय, तर नामामुळे मला ह्या श्री विठ्ठलाची प्राप्ती झालेली आहे. मला अक्षय असा नित्यानंद मिळालेला आहे. नरहरी सोनार म्हणतो, मी तर केवळ विठ्ठल प्रेमाचाच भुकेलेला आहे, आणि म्हणूनच तर मी नामस्मरणाचा छंद जोपासला आहे. मला विठोबाकडून अपरंपार प्रेम मिळते. हा माझ्या नामाचा अपूर्व असा महिमा आहे. नरहरी सोनाराने हा विठ्ठल अनुभवच या अभंगातून सांगितलेला आहे. तर गोंदवलेकर महाराजांनी या अनुभवासंबंधीच एका प्रवचनात म्हटलेलं आहे की नामाचा कोणता अनुभव, नामाचा अनुभव एका नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशातच पाहू नये, म्हणजेच नामापासून दुसरं काही मिळवायचं आहे ही कल्पनाच नसावी. नाममुखी येते हाच नामाचा अनुभव आहे. ज्या प्रमाणात आपल्या मुखातून नामस्मरण घडलं त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असं समजावं. अखंड नामस्मरण टिकलं की पुरा अनुभव आला असं समजावं. अनुभवाच्या अंगाने बोलणारे सर्व संत पुरुष हाच एक अक्षर विश्वातला मोठा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार केवळ अखंड नामस्मरणामुळेच घडलेला आहे. प्रत्येकाने परमेश्वराशी अनुसंधान ठेवावं, मनात एकच भाव सतत जागता ठेवावा, भगवंता मी केवळ तुझ्या साक्षीने तुझं अखंड नाम घेत जगत आहे. मनाचा वेग हा वायुवेगाला मागे टाकणार आहे. त्यामुळे होतं काय, तर मानवी मनाला आवर घालणं फार कर्मकठीण गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येतं. परंतु अशा मनात एकदा का विठ्ठल नामाची अखंड वीणा झंकारायला लागली ना, की आपल्या अंतःकरणाचं राऊळ होऊन जातं. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंतांची वस्ती आहेच आहे, आणि त्या भगवंतापाशी नाम आपली गाठ घालून देतं.
अशा या वायुवेगाने धावणाऱ्या मनावर एकदा का हरिनामाची मोहर उमटली की त्याला आवरण्यासाठी कधी लगाम घालावाच लागत नाही. ते चंचल मन कुठेही केवळ अखंड नामजपामुळे आपल्या ताब्यात येतं हा विश्वास जागृत व्हावा लागतो. फक्त काय करा तर धरा नामकंठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळ येईल. फक्त आपल्या गळ्यातून रामनाम बाहेर पडू द्या, फक्त नामाचं जप मुखातून सतत स्त्रवू द्या. नामदेव महाराज सतत म्हणतात की नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकेची. नाम जप हे सर्वात सोपं साधन आहे. उठता बसता फक्त वाणीतून नामस्मरण पाजरत राहावं, बाकी काहीही करायलाच नको. हा भवसागर तरून जायचं असेल तर नाम हेच एकमेव साधन आहे. गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात सांगितलंच होतं की नाम हे स्वतः सिद्ध आहे, ते उपाधिरहित आहे. आणि नाम घेताना आपण पुष्कळदा त्या नामाच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी नाम घेतो, किंवा मी नाम घेतो हे अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधींमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात आणि म्हणूनच नामाकरता नामस्मरण करावं. तेही सद्गुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावं. या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल आणि शरणागती प्राप्त व्हायला रामनाम हाच फक्त रामबाण उपाय आहे आणि तोच आपण करावा. एकदा का रामनामाची सवय जडली, एकदा का अंतःकरणात नामस्मरण अखंडपणे घुमायला लागलं की त्या रामनामाच्या नौकेत बसून आपण हा भवसागर पार करू शकतो. फक्त नामासाठीच नाम घ्यावं. कुठे ऐहिक सुखासाठी नामाचा उच्चार व्हायला नको. नाम हे उत्तम साधन आहे. नाम माणसाच्या मनातले भगवंतांचं प्रेम सहजपणे वाढवतं आणि एकदा का भगवंत प्रेम वाढायला लागलं की भगवंतांचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. आणि एकदा का निराकार परमेश्वर आपण नामाच्या साह्याने अनुभवू लागलो की परमार्थामधली आपली प्रगती सुरू होते. या विश्वामध्ये बहुतेक माणसं प्रापंचिक आयुष्य घालवत असतात. या प्रापंचिक आयुष्यात त्यांच्या पाठीमागे दुःखाचा ससेमिरा लागलेला असतो. सुखाचे क्षण त्या मानाने अत्यल्प असतात. वास्तविक प्रत्येकाला सुखाची सोबत हवीच असते, परंतु सुख त्याला क्वचितच भेटतं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या संदर्भात म्हटलेलं होतं, सुख पाहता जवा येवडे, दुःख पर्वता येवडे. आणि महाराज म्हणतात की मायावी संसारात सुख हे छोट्याशा जवा एवढं असतं आणि दुःख मात्र पर्वता एवढं प्रचंड असतं. त्याची जाणीव ठेव. जर दुःख नको असेल तर संत पुरुष काय सांगतात ते तू नीट ऐक. संतांची सतत आठवण ठेव, तरच या संसार दुःखांना उतार मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या सोबतीनी राहा असं सर्वांना आवर्जून ते सांगतात. श्री विठ्ठलाच्या चरणांची रत व्हा असंही सांगतात. महाराज नेहमीच्या अनुभवाच्या भाषेत बोलतात की संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणूनी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगे. महाराज श्री विठ्ठलाशी बोलतायत, ते म्हणतात की पांडुरंगा ह्या संसारात मी अक्षरशः पोळून निघालेलो आहे. ह्या मीच मांडलेल्या कुटुंबातल्या सर्वांची सेवा करता करता अतिशय गांजून गेलेलो आहे. तर पांडुरंगा म्हणून तर मी तुझ्या चरणांशी आलेलो आहे, तुझं हे चरण म्हणूनच मला आठवलं आहे. विठाई माऊली तू माझ्या आयुष्यात लवकर ये आणि या संसार तापातून माझी मुक्तता कर. सर्व संत एक गोष्ट आवर्जून सांगतात की ह्या संसार तापातून मुक्ती जर हवी असेल तर फक्त संत सहवासातच राहा. श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात अखंड दंग राहा. महाराजही तेच सांगतात की भगवंतांच्या नामातच तू स्थिर हो. भगवंतांच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते आणि दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असलं म्हणून बिघडलं कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार घेते तसंच संसारात नाम आहे. खाच खगळगे काठीच्या आधाराने टाळता येतात, तसंच मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि त्या दूरही करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते वितळतं, तसंच नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे आणि हाच नामाचा अनुभव आहे. या प्रापंचिक आयुष्यातल्या कटकटींपासून खरोखरच जर सुटका हवी असेल तर नाम हेच साधन आहे. परमेश्वराचं नामस्मरण
हाच एकमेव उपाय आहे. नामात बुडून जा म्हणजे संसार तरुण जाल.